जिल्हा परिषदेच्या कार्यालय परिसरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरचे विद्रुपीकरण केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी रविवारी अटक केली. आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना 2 दिवसाचा PCR दिला आहे. त्यांचे वकील दीपेंद्र जग्यासी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. सदर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांना कुहेतून अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या या कृतीचा निषेध केला. विकसित भारत संकल्पना यात्रेच्या प्रसार प्रचारासाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात 30 दिवसाअगोदर 2 बॅनर लावले होते. बॅनरवर वरच्या बाजूला मोदी सरकारची हमी आणि खालच्या बाजूला आपला संकल्प विकसित भारत असे नमूद केले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील होता. शनिवारी सुट्टीचा दिवस असताना दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास कुणाल राऊत व 30 ते 40 अज्ञात इसम शासकीय इमारतीच्या परिसरात शिरले. त्यांनी दोन्ही बॅनरचे विद्रुपीकरण केले. मोदी शब्दाऐवजी भारत असे स्टिकर चिटकविले व त्यानंतर काळ्या पेंटने पंतप्रधानाच्या फोटोची विटंबना केली. या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांना कुही येथून रविवारी अटक करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना 2 दिवसाचा PCR दिला आहे. हा भारत सरकारतर्फे हा बॅनर लागला गेला. मला एक विचारायचं आहे की मोदी मोठे की भारत मोठा. मला एक विषय विचारायचा आहे, व्यक्तिविशेष मोठा या देश मोठा. तर मला अजून एक गोष्ट विचारायचं आहे, काय 2 दिवस अगोदर बजेट इथे आज सुनावला गेला होता, तिथे 30 लाख युवकांची रिक्त जागा आहे असे आमचे काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलं. एक संसदच्या एरियामध्ये 6,000 लोकांना रिक्त जागांना भरू शकता, युवकांना नोकरी भेटू शकते. परंतु फक्त मोदी सरकार, मोदी आपलंही बॅनर करत आहे, भारत सरकारचं काही कुठे नाही. हा पहिला प्रधानमंत्री दिसत आहे तर स्वतःची पब्लिसिटी करत आहे, भारत सरकारची काही पब्लिसिटी नाही करत आहे. मोदी सरकारला निषेध आहे. भारत मोठा आहे, मोदी छोटा आहे हेच बोलून आम्ही इथे बोलत आहोत. समोर पण एक अजून एक बॅनर आहे, त्या बॅनरला मोदी सरकार मुर्दापण.